देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेखाली देशातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी आयआरसीटीसीनं भारत गौरव पर्यटक रेल्वेगाडी सुरू केली आहे। या कार्यक्रमांतर्गत भारतीय पर्यटकांना भारताची सांस्कृतिक धार्मिक वारसास्थळे पाहता यावीत यासाठी छत्तीसगड आणि महाराष्ट्रमधील पर्यटकांना या रेल्वेगाडीच्या माध्यमातून दक्षिण भारत शुभयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आयआरसीटीसीच्या महाव्यवस्थापक डॉ क्रांती सावरकर यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत दिली। येत्या 25 तारखेपासून बिलासपूर शहरातून दक्षिण भारत शुभयात्रेसाठी रवाना होणार आहे। ही ट्रेन छत्तीसगडमधील बिलासपूर, भाटापारा, तिल्दानोरा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव इथून महाराष्ट्रातील गोंदिया, तिरोरा, भंडारा रोड, नागपूर, सेवाग्राम, बल्लारशाह या स्थानकांवरून जाईल। ही रेल्वेगाडी ही अत्युच्च दर्जाची असून तिची बांधणी आधुनिक आहे। आयआरसीटीसी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने पहिल्यांदा नागपूरवरून साऊथ इंडियासाठी भारत गौरव नावाची स्पेशल ट्रेन देखो अपना देश तहत याला इंट्रोड्यूस केलं आहे, ज्याचं की बोर्डिंग पॉइंट नागपूर पण आहे। या ट्रेनची स्पेशालिटी ही आहे की ही ट्रेन जी आहे टुरिस्ट डेडिकेटेड म्हणजे पर्यटनासाठी स्पेशली तयार केलेली ट्रेन आहे, जे की पूर्ण यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला दिल्या जातील। सगळ्या फॅसिलिटीज म्हणजे तुमचं कन्फर्म तुमचं ट्रेन तिकीट राहील, त्यासोबतच तुम्हाला तिन्ही वेळचं व्हेजिटेरियन मील ब्रेकफास्ट लंच डिनर टी कॉफी हे राहील, ट्रान्सपोर्टेशन राहील म्हणजे जिथे आपण त्या डेस्टिनेशनवर जाऊ तिथे फिरण्यासाठी तुमच्यासाठी बस सर्व्हिस, जिथे राहण्याची व्यवस्था आहे तिथे बजेट हॉटेल तुम्हाला दिल्या जाईल।